सातपूर पोलीस ठाण्यात काल सायंकाळी गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शांतता समितीची बैठक सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे, पोलीस उपनिरीक्षक कातकाळे, वीज मंडळाचे अधिकारी मोरे, रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते फारूक खान आदी शांतता समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी केले. तर गणेशोत्सव धार्मिक आणि पद्धतीने साजरा करावा असे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी सांगितले. वर्षानुवर्ष हा जो सण आहे हा साजरा करतोय, परंतु काळानुरूप त्याच्यामध्ये काही बदल होत जातात. ते बदल आपल्याला अनुसरून त्या दृष्टीने आपल्याला हा जो सण आहे हा अतिशय उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करायचा आहे. आता प्रकाशजी लोंढेंनी अतिशय चांगले शब्दात सांगितलं की धार्मिक आणि मार्मिकता जपली पाहिजे त्यातली. ते जर आपण जपलं नाही तर होतंय काय की त्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि जे नको ते गोष्टी आहेत त्या या धार्मिक सणात येतात आणि मग विनाकारण त्या सणाला गालबोट लागतं. ते लागू नये, अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहामध्ये हा गणेशोत्सव साजरा व्हावा हा आपला हेतू आहे आणि त्याच्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहे. आमच्या सर्वांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ऑनलाईन आपण ऍप्लिकेशन केलं तर 24 तासात ते निर्गती करण्याच्या सूचना आहेत. आता काही त्यात टेक्निकल जर अडचणी असतील तर ते मॅन्युअली फॉर्म भरून घेतो आणि ते मॅन्युअली भरून घेऊन आपण त्या परवानग्या आपल्याला मिळवून देतो. त्यामध्ये आपल्याला काहीही अडचण येणार नाही. काही अडचण आली तर प्रत्यक्ष इथं पोलीस स्टेशनला या. इथे पोलीस स्टेशन तुम्हाला प्रत्येक अडचण इथे तुमची त्या रजिस्ट्रेशन बाबत दूर केली जाईल. आता थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या दरवर्षी आपण पालन केल्या पाहिजेत त्या सांगतो, जेणेकरून विना अपघात आणि विना काही विघ्न येता हा कार्यक्रम, हा जो उत्साह आहे 10 दिवसांचा हा आपला गणेशोत्सव आहे व्यवस्थित पार पडत. पोलीस आयुक्तांचा सदस्य जरी आहे परंतु गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही मुद्दाम जात नाही. आमची प्रत्येक आयुक्तांना सूचना असते की जे खऱ्या अर्थाने शांतता निर्माण करणारे असतील त्यांनाच त्या आयुक्तालया स्तरावर घ्या. इथे पत्नी ऐकत नसेल, मुलं ऐकत नसेल, गल्लीत ऐकत नसेल अशा लोकांना घेऊच नका. सातपूरला मी यासाठी गेल्या 5-6 महिन्यापासून येतो आम्ही बैठकीला की भालराव साहेबांनी आतापर्यंत तशी वेळ येऊ दिली नाही की कुठं अशांतता आम्हालाही सोडत नाही. एकदम प्रामाणिक सांगतो की आम्ही शांतता समितीचे सदस्य, आमच्याकडून कळत नकळत एखादी चूक झालेली नसेल तरी कोणाच्या सांगण्यावरून का होईना, जरी आमच्यावर गुन्हा दाखल झाला आम्हाला वाईट वाटत नाही, परंतु अशा कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांना मदत करावी. आम्हाला वाईट न वाटता राहिला गणपती महोत्सवाचा विषय. सातपूर शहर हे असं आहे, 1792 कंपनी असताना सर्वांना वाटतं की सातपूर काहीतरी आहे. सातपूर काहीच नाही सर, सर्व धर्म संभाव आहे, सर्व एका दिलाने असते. मी बौद्धिस्ट आहे, मी ओपन सांगतो बुद्धिस्ट आहे, पण तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये जो 1 मे नवरात्र गणपती उत्सव असतो तो आमचा असतो आणि परंपरा आम्ही सुरू केल्या आहेत. जे काही आदेश पारित झालेले असतात, त्या सूचना दिलेल्या असतात, त्याप्रमाणे आपण कार्यवाही करावी. बऱ्याच वेळेला सण आणि उत्सव याचा आनंद आणि त्याच्या भरात आपण काहीतरी विशिष्ट असा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो आणि त्या ठिकाणी कायदा सुस्थिती परिस्थिती निर्माण होते किंवा पोलिसांना त्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होतात. विनाकारण कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी आम्हाला करावी लागते आणि मग त्या सणावर विरजण पडतं. त्यामुळे आपण कायद्याचं भान ठेवून त्या ठिकाणी आपण आपले कार्य करावेत. या ठिकाणी मी मान्य एसपी साहेबांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावे. जी दिलेली आहे आपण इथं समस्या मांडत नाही, नंतर बाहेर मग बोलतो असं आहे तसं आहे. तर आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, अडचण मंडळाला असते, कोणाला नसते, शांतता समितीला नसते, पोलिसांना तर नसते, मंडळाला असते, पण मंडळाला इथं बोलत नाही. आमच्या गांगोटींनी धैर्य केलं पण त्यांना मला वाटतं प्रेशर आलं त्यांच्यावर, व्यवस्थित मांडू शकले नाही. तसं आपण कार्यकर्त्यांनी आपली सूचना काय, मौल्यवान सूचना जी आहे ती मांडायला पाहिजे. ठीक आहे, हळूहळू का होईना, मागे जे मंडळ होते कार्यकर्ते बोलायचे, धाडस करायचे, तुम्ही पण शिका आणि बोलायला काय आपली समस्या आहे ती मांडायला शिका, अशी माझी खास कर विनंती राहील. बोलणारे कमी असल्यामुळं आम्ही जास्त वेळ आपला न घेता
तुम्हाला आपण सजावटीचं वगैरे तयारी करायची। सर्व उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षक कातकाडे यांनी व्यक्त केले। या बैठकीत विविध सामाजिक कार्यकर्त्यांसह सातपूर शहरातील सर्व छोट्या मोठ्या गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। यांचे निसर्गनिधी सुनील पगारे, सातपूर।